चंद्रपूर शहरातल्या महत्त्वाच्या दोन घटना आहेत. रेल्वेच्या धडकेत मादी बिबट्याचा मृत्यू झालाय. चंद्रपूर जिल्ह्यातल्या दोन घटना. बल्लारपूर शहरामध्ये एका अस्वलीची दहशत आहे. एकीकडे मादी बिबट्याचा मृत्यू रेल्वेच्या धडकेत झालाय, तर दुसरीकडे अस्वलीची दहशत बदलापूरमध्ये आहे. बदलापूर शहरामध्ये अस्वलीची दहशत दिसतीये नागरिकांमध्ये. शहरातल्या गुरुनानक महाविद्यालयाच्या आवारामध्ये अस्वलीनं शिरकाव केलाय. या महाविद्यालयाच्या आवारातल्या एका बैठ्या कौलारू इमारतीवर अस्वल चढून बसलं होतं. स्थानिक वनाधिकारी संतोष थिपे यांच्या नेतृत्वात बचाव कार्य सुरू आहे. अखेर चंद्रपूरहून जलद प्रतिसाद पथकाला बोलावण्यात आलंय. वनविभागाचे पशुवैद्यक अधिकारी डॉक्टर खोब्रागडे यांनी बेशुद्धीचा डाट मारून अखेर अस्वलाला जेरबंद केलंय. वनविभाग अस्वलाला वाहनाद्वारे अज्ञात स्थळी रवाना करतंय. दरम्यान बल्लारपूर शहराच्या आसपास मोठ्या प्रमाणात जंगल आहे. खाद्याच्या शोधात अनेकदा वन्यजीव शहराच्या सीमावर्ती भागात येत असतात, त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत आहे. तर दुसरीकडे रेल्वेच्या धडकेत मादी बिबट्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. चांदा फोर्ट गोंदिया रेल्वे गाडीनं दिलेल्या धडकेत मादी बिबट्याचा मृत्यू झाला. मूल ते राजुरी दरम्यान याच गाडीनं चिखली स्थानकाजवळ हा अपघात झालाय. या घटनेनंतर वनाधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. या दोन घटना चंद्रपूरमधल्या वन्य प्राण्यांबाबतच्या. एकीकडे मादी बिबट्याचा मृत्यू रेल्वेच्या धडकेत होतो, तर दुसरीकडे बल्लारपूर शहरात अस्वलाची दहशत आहे. एका घरावर अस्वल चढून बसलं होतं. अखेर डार्ट मारून त्याला बेशुद्ध करण्यात आलं आणि त्यानंतर अज्ञात स्थळी या अस्वलाला रवाना करण्यात आलंय. मादी बिबट्याचं हे छायाचित्र. रेल्वेच्या धडकेत या बिबट्याचा मृत्यू झालाय. मादी बिबट्या असल्याचं कळते, मात्र या मादी बिबट्याचं वय कळू शकलेलं नाहीये. संपूर्ण जंगल परिसर असल्यामुळे खाद्याच्या शोधात हे वन्यजीव कायम नागरी वस्तीत येत असतात आणि त्यानंतर कधी नागरिकांमध्ये त्यांची दहशत निर्माण होते, तर कधी अशा पद्धतीनं रेल्वेच्या धडकेत एखाद्या बिबट्याला आपला जीव गमवावा लागतो. मूल ते राजुरी दरम्यानची ही घटना आहे. या ठिकाणी रेल्वे रुळावर या मादी बिबट्याचा मृतदेह दिसतोय. चांदा फूड गोंदिया या रेल्वेनं धडक दिली. Thank you.